गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कळम डिस्ट्रिक्ट यवतमाळ महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी हे प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेले आहे मी डॉक्टर सौ माधुरी माणिक केवटे आणि या प्रशिक्ष या प्रेझेंटेशनसाठी मार्गदर्शक असणारे आमचे रिस्पेक्टेड प्राचार्य मिस्टर विनोद नागोरे सर आज आपला इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल्स या विषयावरचं हे प्रेझेंटेशन तुमच्यासमोर सादर करते आहे तर विद्यार्थी मित्रांनो एम एम्प्लॉयबिलिटी स्किल्समधला किंवा आपल्या लाईफ स्किल्समधला इफेक्टिव कम्युनिकेशन स्किल्स हा एक अविभाज्य घटक आहे त्यामुळे वॉट इज कम्युनिकेशन काय असतं हे कम्युनिकेशन तर हे प्रभावी वक् व्यक्तिमत्व घडा घडवण्यासाठी आवश्यक असणारं तसेच कम्युनिकेशन म्हणजे दोन व्यक्तीमधील संदेश जशाचा तशा दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे म्हणजे एक उत्कृष्ट कम्युनिकेशन होय याचं महत्त्व असं आहे की आणि आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि कॉन्फिडंट असलो की आपल्याला सक्सेस मिळते इंटरव्ह्यूमध्ये आणि जॉबमध्ये आप आपण जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊ शकतो आणि समजा आपल्याला जॉब करायची इच्छा नसेल तर आपण एक उत्कृष्ट उद्योजकसुद्धा होतो आणि या व्यतिरिक्त आपल्या नेहमी आयुष्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व घडतो घडते किंवा आपल्या आयुष्यामध्ये या कम्युनिकेशन स्किलमुळे एक मधुरता निर्माण होते व्हॉट आर द मोस्ट कॉमन वेज ऑफ कम्युनिकेट तर जनरली आपण स्पोकन वर्ड्स रिटन वर्ड व्हिज्युअल इमेजेस आणि बॉडी लँग्वेज या माध्यमातून आपण कम्युनिकेशन साधत असतो कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये सेंडर आणि रिसिवर ह्या दोन दोन घटक असतात आणि असंख्य अडथळे पार करून मेसेज जसाता जसाचा तसा रिसिव्हरनी कुठल्याही अडथळ्यांवर मात करून तो जर डिकोड केला तर ते एक उत्कृष्ट कम्युनिकेशन होते टाइप्स ऑफ कम्युनिकेशन टी व्ही रेडिओवरील माहिती आपण घेतो त्याला वन वे कम्युनिकेशन असं म्हणतात दोन व्यक्तींमधील समोरासमोर डायरेक्ट संवाद म्हणजे टू वे कम्युनिकेशन आणि क्लासरूम कम्युनिकेशन किंवा प्रेझेंटेशन यांचा वन टू मेनी कम्युनिकेशन मध्ये अंतर्भाव होतो कम्पोनंट ऑफ कम्युनिकेशन जेव्हा मौखिक संवाद साधतो म्हणजे आपण एकमेकाशी बोलून संवाद साधतो त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात आणि नुसत्या आवाजाने संवाद साधला जातो जसे टेलिफोन कम्युनिकेशन अनाऊन्समेंट्स हे संदेशवहनाचे वोकल कम्युनिकेशन या प्रकारात मोडतात तिसरा प्रकार आहे हावभावावरून जेव्हा आपण संवाद साधतो किंवा सूचना देतो तसे साईन लँग्वेजेस उदाहरण द्यायचं झालं तर सिग्नल्स याचा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये अंतर्भाव होतो फीचर्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साधायसाठी आपल्याला खालील बाबी आवश्यक ठरतात जसं ऍक्टिव्ह लिझनिंग म्हणजे आपलं जे, जे श्रवण कौशल्य आहे ते उत्कृष्ट असलं पाहिजे योग्य आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि आपली बसण्याची पद्धत बॉडी पॉस्चर्स ही पण योग्य असली पाहिजे समोर झुकून किंवा एकदम अकडून बसणे योग्य नव्हे संदेश वहन करताना सोप्या भाषेचा वापर करावा आणि आलेल्या सूचना पूर्णपणे रिसीव झाल्या हे कळण्यासाठी मिळालेल्या सूचनेवर योग्य प्रतिप्रश्न विचारला जाणे हे सुद्धा आवश्यक आहे आता बेनिफिट्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जर एवढं सगळं व्यवस्थित समजून घेतल्यानंतर त्याचे काय फायदे होतात तर समस्यांचे तातडीने निराकरण करता येते उत्तम निर्णयक्षमता तयार होते आपल्या कार्यात निरंतरता येते कार्यातील अडथळे सहज दूर सारता येतात व्यावसायिक संबंध सुदृढ होण्यास मदत होते विश्वासार्हता वाढीस लागून उत्कृष्ट व्यावसायिक व्यक्तिमत्व तयार होते आणि अशी व्यक्ती एक चांगलं प्रभावी वक् व्यक्ती म्हणून उदयास येते थँक यू